आम्ही निघालो अलिबागला जायला. आम्ही बसलो आता रोरोमध्ये. नवीन बोट मुंबईवरून अलिबागसाठी सुरुवात केलेली आहे. आम्ही फर्स्ट टाईम आलो आणि सोनूला घेऊन ॲक्च्युली. सोनूचं कम्फर्ट बघताच आम्हाला ही बोट एकदम परफेक्ट वाटली, कारण आमची दुसरी शोरूम पण आहे जी आमची गाडी आहे ती पण आहे आमच्याबरोबर. त्याच्यामुळे आम्हाला ही रोरो खूप छान वाटते यायला. सोनूला पण खूप मस्त आवडलेली आहे ही बोट, खूप एन्जॉय करते. तिला मेन तर मोठा स्पेस मिळालेला आहे. आणि आम्ही एंट्री केली जिथून आणि बोटीतनं कशी एंट्री करायची वगैरे त्याची व्हिडिओ मी आता थोडं मनवा दाखवते. काही क्लिप घेतले तर त्या मी तुम्हाला दाखवते. काफी लोग होंगे ना खेलने वाले? नहीं कोई नहीं है रखा ही वैसे उसको. हे क्या है अपन रिसोर्ट लाल है. फ्रेंडशिप बँड तर आदित्यने माझा फ्रेंडशिप बँड बांधलेला आहे. असं कधी बांधलं तर नाही लाईफमध्ये. आणि आमची सोनू बघा, आमची सोनू आमची आमची नाही राहिली. आमची सोनू आमची नाही राहिली. लिची मागे कुठे आला तू? सोनूला खूप मजा येते. सोनू आमची फर्स्ट टाइम आली आहे. सिटिंग एकदम कम्फर्टेबल आहे, मस्त सिटिंग आहे इथे. पुढे पण आहे नाईस. वाव
आमची शोनू पप्पाला शोधत असते ना शोनू. हो मी इथून एंट्री केली ना आपण आदित्य. हा आदित्य इथून एंट्री केली ना आपण मगाशी. हो आता केवढं लांब आल्यावर वाटतंय मला. किती माळे चढलो आपण वरती? तीन माळे चढू आम्ही वरती आलो. तीन माळ्यांची बोट आहे. तीन माळ्यांची बोट आहे. ओ माय गॉड. आणि शोनू काहीतरी ऑर्डर करते वाटते हे बघ. अरे वा, काय ऑर्डर करते शोनू तू? शी शोनू शोनू हे काय दिले दादा रे? चॉकलेट शोनू चौकी दिले बघते नाचते. हा काढ ना काढ. पडशील शोनू? शोनूची मज्जा आहे. मज्जा आहे शोनूची. आपण कुठे पोहोचलो आहे? वाळशेत. वाळशेतला पोहोचलोय. गणपती बसले आमचे. हे बघा गणपती बसले आमचे. शोनू शोरमा खातो? शोरमा शोनू शोरमा खातो? शोरमा शोरमा शोरमा. कोण आहे शोनू? शी शी नको नको. टायर नको. हा टायर नको. टायर नको. शोनू नको तिकडे. आता आम्ही आलोय. तर मी तुम्हाला सांगितलं नाही, हे माझ्या बहिणीचं सासर आहे. तर आम्ही सहिणीच्या सासरी आलो आहेत. शोनू चालायला लागला म्हणून फर्स्ट टाइम आली. गावात कशी मोठी जागा असते ना. मोगली सुटली शोनू. आम्ही पोहोचलोय थळ बाजारात. पण आता आम्ही जातोय मार्केटला. शोनूला आम्ही घरी पोहोचवलंय. काळोख येतो, काही दिसणार नाही. आम्ही शोनूला घरी ठेवलंय आणि आता आम्ही उन्हाळ्याला निघालोय. म्हणजे अलिबागच्या मार्केटला चाललोय. इथे खूप काळोख आहे. जिजू आणि गुड्डी अलिबागचं मार्केट बघूया. मस्त मच्छी मिळते.
आता आमची गुड्डी मच्छीचे रेट करेल ना ते बघत राहायचं, म्हणजे मुंबईला आपण नाहीच करू शकत असे रेट्स. हजार बाई वा वेगळी सुरमई वाटते ना, युजुअली म्हणजे सुरमई प्लेन असते. एवढी मोठी सुरमई आमच्या गुड्डीने नको सांगितली 1000 रुपयाला. आपल्याकडे भेटली तर पटकन उड्या मारू आपण. तरी मार्केट बंद झालं. सुरमई सुरमई घ्यायला एवढी मोठी माणसं ज्याचा आम्ही रेट केला होता. मागेच लागलं नको हो. एकदम लास्टला होत. ते कोळीन म्हणेल सुरमई उचलायला एवढी लोक आणलेत. काय पाहिजे? ही गोळी आहे, ही गोल आहे, ही गोल आहे, ही तळायला पाहिजे. काळवणाची आहे. तीन हजारचा रेट केलाय सुरमईच्या. अर्धी आहे आदित्यच्या. आदित्यच्या हाईटला अर्धी आहे. हो आता तिच्या समोर छोटी वाटणार ती आपल्याला. करा हा तिला आता ह्याला ती पाहिजे असणार आहे. कितीला ती कितीला बोलली? अर्धा भाव. व्हायरल कर.
बघ काय होतंय बघ. हजारची सुरमई आम्ही ठेवून आलेलो आहोत. दादा सुपर देव काय गुठीने आमच्या 1500 रेट केला, त्याचा अर्धा सरळ रेट. आमच्या आईनी कोलंबी ने फ्रीझरला राहिली, तर फ्रीझरला राहिली ना कोलंबी, तर ती काय केली माहिती काय, सुपाव दिला होते थोडे खराब होईल घेऊ नाही नको आहे ना आपल्याला. सोनू आपली खेकडा खाणार आहे. काय हवंय? सोनू खेकडा खाणार आहे. क्रॅब खाईल ना आई ना. तर आमच्या आईने मध्ये खराब झाले म्हणून ते सुकवायला लावले, थोडे सुपावर लावले, उन्हात ठेवले, आणि त्यानंतर चिटकले. त्याला तर 2 दिवस फ्रेप गणपतीच्या